पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री. ओ येनू काका, मी हाय केत मी असताना तुम्ही काम केलं, माझा काय उपयोग आहे का? काम केल्याशिवाय कसं होणार? आपे काय ग तू इकडे कुठं? अरे येशे मामा, आता तोंडावर परीक्षा आली ना, मग अभ्यासासाठी अशी शांततेत जागाच नव्हती बघ. आणि माग काका एकदा म्हणले होते आमच्या शेतावर येत जा म्हणून मी इकडे आले. काका नाही, बाबा म्हणायचं मला. अगं बाबा सारखाच आहे मी तुझ्या. बर मी ठेवती. ये अप्पे, तुला जागा दाखवतो अभ्यासाला. मनोजराव तुम्ही काट्यातले मारता राव मला. नाही मागच्या महिन्यात जे काय पाकिट पाठवलं त्याला वजन नव्हतं, वजन हलकं होतं पाकिट. बोलायचं नाही काय? हा कदम बोला. आपल्या शेतावर ना आप्पी आली आहे अभ्यासाला. काय सांगताय? अरे मग माझ्या समोरच बसली आहे बघ. आलोच मी, आलोच. ए आलोच. अरे दुपारचं जेवण घेऊन ये आपल्या सगळ्यांसाठी. काय आणणार? आणणार कदम. अहो तुमच्या शब्दाच्या बाहेर आहे का मी? आलोच. अरे काय आहे? जरा गोळ झालाय सर. जरा? अरे 3 लाखाचा गोळ आहे. सरकार चूक आपली नाहीये. मग अहो तो नेहमीच माणूस आहे आपला, पण ह्यावेळी हप्ता घेतला आणि कल्टी मारली. म्हणजे? म्हणजे त्याची बदली झाली तिकडे विदर्भात. तो गेला, पैसे गेले. बापाची पेंड आहे काय त्याच्या? पैसे गेले, पैसे तर पाहिजेच. ते कुठून कसे ते तुमचं तुम्ही बघा. सरकार एक आयडिया आहे. काय? पैसे 100% मिळतील आपल्याला, फक्त जरा डोकं लावावं लागेल. अहो मग सांगा की आमचं डोकं का खाताय? अहो घरात सोन्याचा अंडा देणारी कोंबडी आहे. अर्जा? पोलीस खात्यात येते, सगळ्यांचे हप्ते घेतो. आणि आपल्याला त्यातले किती दिलं त्यानं? ते बी खरंच आहे म्हणा, पण ते असा सहजासहजी पैसे देणार नाही. देणार, जेवढं गेलं त्याच्या डबल देणार. बघच तू आता. अपर्णा कशी आहे आणि तिचा अभ्यास कसा सुरू आहे? अभ्यास चांगली आहे. अभ्यास पण जोरात करते अहो सर. वा, हे तिला द्या. ह्या काही नोट्स आहेत आणि हे क्लासचं पुस्तक द्या तिला. अहो सर ही पुस्तकं म्हणजे कशा? अहो मी स्वतः वापरलेली पुस्तक आहेत. सर तुम्हाला अभ्यासाचा स्वभाव तर माहितच आहे ना. आता तुम्ही दिलेत म्हटल्यावर काय नाही, पण क्लासच आहे म्हणल्यावर ती घेईल का नाही शंका वाटते बघा मला. घेईल. तिला माझं नाव सांगा आणि माझ्याकडून खूप साऱ्या शुभेच्छा द्या. बर बर, तुमचा निरोप सांगतो मी. सर बापू, हे मी तिच्यासाठी नाही करत आहे, माझ्यासाठी करतोय. म्हणजे हो सर? काय, आपल्या गावातली एखादी मुलगी शिकून कलेक्टर व्हावी असं मला मनापासून वाटत, आणि ते फक्त अपर्णाच करू शकते. खरं सांगता ना सर? अहो विश्वास असल्याशिवाय मग पुस्तकं दिली असती का या ठिकाणी? बरोबर आहे. आणि बापू अपर्णाला सांगा तिला कसलीही शंका आली ना मला बिंदास्त फोन कर म्हणा. बाया बाया दमले ग बाया, आता इथे चा तरी कुणाला टाकायला सांगायचं का सुष्मी? संकल्पराव आपण इथं कशासाठी आलोय? आई तुम्हाला हे सगळं शेत दाखवायचं होतं ना म्हणून. शेत? आता दुसऱ्याच्या शेतात कामाला जायची गरज नाही बरं का. ते झाड दिसतंय ना, त्या टोकापासून ते ह्या टोकापर्यंत सगळं शेत आपलंच आहे बरं का. भया खरंच का काय? आपलं म्हणजे? अक्का हे सगळं शेत घ्यायचा विचार चाललाय माझा. आपण हिथं तर पीक दिसतंय की? नाही नाही आपण पिकासकडच घेणार आहे सगळं. खरं सांगताय का काय? आई अक्कानी मला तुमच्या शेताचं काय झालंय ते सगळं सांगितलं.
मी लवकरच त्याच्या मागे लागल, पण सध्या तरी एवढं शेत घेते मी. कसं वाटतंय? हो बेस आहे की. आई तुम्हाला आवडलं ना तरच घेईन बरं का मी शेत. हा असं का म्हणून? आणि तुम्ही हिथं का जमीन घ्यायला लागलाय? म्हणजे तुमच्या गावाकडे तर असेलच की तुमचं शेत. अक्का तिकडे आहे माझी जमीन, पण आता नोकरीनिमित्त सारखा भटकन दिवस असतो ना मी, म्हणून. पण मग हिथंच कशा पै घेताय? अहो ड्युटी निमित्त एवढ्या गावागावात फिरलो बघा मी, पण कुठलं गाव आपलं वाटलं नाही. पण आज गावात आलो आणि पहिल्यांदा हे गाव मला आपलं वाटलं. या गावात मला आपलं घर मिळालं, अपर्णा मिळाली, म्हणजे मिळेल लवकरच नाही का? भया सुष्मे बघ केवढा चांगला माणूस आहे. आमच्या यांनी जर असा काही विचार केला असता तर. नाही पण संकल्प तुम्ही एवढं सगळं. आई माझं ठरलंय बघा, आता विचार करायचा ना तर सगळ्यांचाच केला पाहिजे बघा. उद्या पुढं मागं जर स्थायिक व्हायचं ठरलं ना तर इथं आज गावातच होईल म्हणतोय. म्हणून म्हणलं जमीन घ्यावी, पोराबाळांसाठी होईल, दिप्यासाठी होईल. दिप्यासाठी? हा म्हणजे मला जर नोकरी निमित्त नाही जमलं तर मग मागं दिप्या बघेल ना. वय तुम्ही एवढा विचार करताय माहित नव्हतं. नाही आई केला पाहिजे ना विचार, निदान घरच्या माणसांसाठी तरी केलाच पाहिजे ना. हे जमीन आवडली ना तुम्हाला? आवडली. हो आवडली म्हणून काय विचारताय भया? माझ्या टायमाला नव्हतं बाई असलं. अगं आमच्या ह्यांनी माझ्या भावांना कसं वागवलं माहितीये ना तुला? खरंच कोण विचार करत नाही गं सुष्मी एवढा. अगं इथं पोरगीचं लगीन झालं ना की ती आपलं आपलंच घर बघत बसती. संकल्प रवा आहेत म्हणून सगळ्या गोष्टींना आपलं म्हणतात बघ. होय खरं अक्का, आमची आपी कनाईले भाग्यवान आहे. इन्स्पेक्टर अर्जुन वर्षा विनायक कदम रिपोर्टिंग. कदम सर. मुलगी अभ्यास करते ना. ती वय अहो तिच्या शेजारी आता सुरुंग जरी लावलं ना तरी कळणार नाही तिला, बघायचे का? अरे गपके अर्जा काय बी म्हण, मुलगी गुणायची आहे ना. अरे सकाळपासून जी अभ्यासात बसली ना ती अजून उठलीच नाही. अरे मान बी साधी वर कर ना, तिला ना तान ना भूक. हा एक नंबर काम आहे का? मग होणार का नाही कलेक्टर? हा होणार होणार, नक्की होणार. ट्राय करा कदम, भूक लागली असेल पुरीला सकाळपासून अभ्यास करते, जेवून घेऊ ना. चला ना पुरीला तेवढी भूक लागली असेल आणि इथं बाप सकाळपासून कष्ट करतोय त्याला लागली भूक. आव तसं नाही सगळ्यांना भूक लागली असेल. चला जेवून घेऊ. दे आमचा डब्बा दे, मी नि अशा बसतो तिथे. जेवलो असतो सगळी एकत्र. असू दे असू दे असू दे, कळते मला दे. पोटभर जावा. हो कलेक्टर मॅडम. ओ कलेक्टर मॅडम जेवणार का? ओ पाणी तरी पिले का सकाळपासून? ताण लागली का ताण? अरे तू काय करतोय तिथं? बापाचं शेत आहे माझ्या. तसं नव्हतं म्हणायचं, म्हणजे तुला पोलीस स्टेशनात जायचं नाही वय? जायचंय पण आता दुसरी ड्युटी लागली आहे कलेक्टर मॅडमची. हे डबा घेऊन आलोय. जेवणार ना? जेवणार का? अग ताण लागली का? पाणी प्यायचंय का? नाही तशी ताण लागल्या बर का. अरे पण हे दुसरं महायुद्धाचं चाललंय ना, जरा थांब तू. काय करणार बाबा. तर पाणी पाणी पे. भूक पण लागली असेल ना आता? हा लागले की. कलेक्टर मॅडम
डोकं चालण्यासाठी ना आधी पोटात अन्न गेलं पाहिजे, जेवलं पाहिजे. दरी जेवून घे. अर्जुन थँक यू. अर्जुन माझं झालं होत की का तेवढा भात का भात खावा जेवताना का लग्नात पाऊस पडतो ना. इथं भरलं पोट. तू जेवलास का? माझं पण भरलं पोट. हात धुवायचा हात. इकडे 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 हा हात पुढं कर. मॅडम झालं चला. अरे अर्जुन तू इकडे कुठे? बापू कधी आला? हे काय आत्ताच आलो. अहो मी आलो होतो डबा घेऊन. बरं झालं बाबा. अरे ती एकदा अभ्यास करायला लागली की नाही तिचं कशातच लक्ष लागत नाही बघ. पोटात काय हाय नाही काहीच लक्ष नसतं तिचं. कळलं कळलं मला ते आता कळलं. कळलं आपे आपे हे आपे आपे. अहो बापू तुम्ही. हे सुरेश माने बरं का आमच्या गावातले आहेत वडापे त्यांची चांगला माणूस आहेत असा. आणि ही अपर्णा माने आता अभ्यास करते कलेक्टर होणार आहे एक दिवस. बस रे काय हो बापू तुम्ही कधी आलात? अगं हे काय आत्ता चालू. अप्प्या अगं तुझ्यासाठी पुस्तकं दिलीत स्वप्नील सरांनी. आयुष्य पत अहो बापू मला याच नोट्स पाहिजे होत्या. हा आणि काय वाटलं तर भेट म्हणले आणि शंका असली तर फोन कर. चालतंय त्यांना थँक यू सांगा बरं का. हो हो सांगतो नक्की सांगतो. तुम्ही तुम्ही जेवलात का? हे काय जेवायला चाललो होतो म्हटलं आधी पुस्तकं द्यावीत तुला. बर चालू दे तुझा अभ्यास येतो मी. हा येतो येतो मी पण निघतोय. बापू स्वप्नीला त्यांनी बरं झालं नोट दिल्या बरं का. तेच मला नोट दिल्या दिल्याच म्हटलं तिला वाचायला द्याव्यात अभ्यासच करत बसली. एकदा सुरू झाला ना अभ्यास थांबणार. राम राम बापू राम राम.
बापू इकडे. अरे यशा, स्वप्नील सरांनी आप्पीसाठी पुस्तकं दिली होती, ती द्यायला आलो होतो मी. झाली का तुमची जेवण? झाली हो. झाली की? अर्जुन बाबा डबा घेऊन आलत सगळ्यांसाठी. विनायकराव, तुम्ही आप्पीला अभ्यासाला चांगली जागा दिली बघा. मन लावून अभ्यास करेल आता, आणि तुमचं लक्ष पण राहील त्याच्यावर. होय खरं आहे. बरं चला निघू का मी? मला आवरून जायचं चौकीला परत. तुला सोडू का मी? नाही, गाडी आणली की आपली. कदम येताना डबे आणा तेवढे, वहिनी माझ्या नावाने वरडते. हा आणतो आणतो. आपण लय जोर लावलाय बरं का अभ्यासाला. वैरे अशा लय कष्ट करते बघ पोरगी. मेहनतीला फळ आलं पाहिजे, कलेक्टर झाली पाहिजे गाड्या. आता होईल होईल, नक्की होईल. बर येऊ का मी? आवराय घेतो. हा चल विनायकराव, येऊ का मी? हा येत जाऊ आता मधनात. हा आता आमच्या घराशी संबंध जोडताय म्हटल्यावर. हा विनायकराव, सुषमा बोलली मला. आता मी पण विचार केला हो, खुर्ग चांगलं आहे, सरकारी नोकरी आहे, आपल्याला खुश ठेवल बघा. आणखीन काय पाहिजे मला तरी? हा आणि त्यानं काय कमी केलं तर आम्ही आहेच की लक्ष द्यायला. वय वय, अहो घर बघून तर पोरगी देतोय मी. काय काळजीच करू नका बरं का? अजिबात काय काळजी नाही आता. नाही ना, आता आपीची परीक्षा झाली ना की मग लग्नाचं बघू. हा परीक्षा झाल्यावर करू की? हा चालते, येऊ का मी? हा यशाला सांगा मी गेलो म्हणून. बर. हा ए अर्जा, अर्जा पार्टी पाहिजे पार्टी. पार्टी कसली कदम, काय झालंय? अरे मग आज मी बोललो तुझ्या बद्दल. कुणाशी? आप्पीच्या वडिलांना. काय बोलताय कदम? एक नंबर. मग त्यांना म्हणलं मी अजिबात काळजी करायची नाही म्हणून. मग काय म्हणलं ते? काय म्हणले सांगा ना. अरे त्यांना असला भारी जावं नको का काय? टाक बोलू नका. थांबा कदम, असं नको बोलू. आपण बघ बाबा, आपण आपलं काम केलंय, आता ठरवा तुम्ही काय करायचं. अर्जा मी त्यांना शब्द दिलाय, पोरीला जपीन, काय बी कमी पडू देणार नाही. कदम तुमचा शब्द कधी खाली नाही पडून देणार. तुझं भाग्य आहे अर्जुन की तुला एवढी चांगली पोरगी मिळाली. हा माझी देवाकडे एवढीच प्रार्थना आहे. टेन्शन नॉट कदम, टेन्शन नॉट. अहो आजपर्यंत एवढं भारी झालंय ना, इथून पुढे पण भारीच होणार. अर्जा अर्जा, जर कामात नसेल तर जरा महत्वाचं तुझ्याशी बोलायचं. ये. त्यांनी बोलावलंय. अगं ते म्हणत होते संकल्प लय चांगला पोरगा आहे म्हणून. बघा आता एवढे सगळे सांगतायत तर एवढं चांगलं सर हातचं घालवायला नको. होय अगं उगाच नाही लोक बोलत. आणि एवढा चांगला जावं कुणाला नकोय सांगा बघू. हा पोरगा चांगला आहे, स्वभाव चांगला आहे, सरकारी नोकरी आहे, बरं आपल्या पोरीला मनाजोक्त करून देणार म्हणतायत. अहो आणखीन काय पाहिजे? सुषमा परीक्षा झाली ना की आपण आप्पीशी बोलून घेऊ, करून घे लग्न म्हणा. मी म्हणते तेवर तरी कशाला वाट बघायची. आपल्या आप्पी कनायला भाग्यवान आहे बघा, संकल्प रावांसारखा एवढा चांगला पोरगा तिला नवऱ्या म्हणून मिळणार आहे. सगळं व्यवस्थित पार पडू दे, बाकी काय नाही. सरकार काय झालंय बोलो ना. अर्जुन बघ ना, म्हणजे मी स्वतःलाच सरकार म्हणतो आणि तुलाच सरकार. बस काय झालंय सांगा. पैसे अर्जा, जगात सगळं नाटक करता येत रे, पण पैशाचं नाटक नाही करता येत, हेच खरंय. काय झालंय सरकार? अर्जा आता कामातनं पहिल्यासारखं मार्जिन नाही राहत. तुला तर माहितच आहे, दाडीच्या औषधाचा खर्च, आपलं घर खर्च. किती पैसे पाहिजे सरकार? असं बोल नकोस रे. तसं नाही सरकार, पण आजपर्यंत तुम्ही सगळ्या गोष्टी हक्काने बोलत आलाय ना, हे बी बोला ना तस. आणि अजून किती दिवस तुम्ही असं? हो सरकार जिवंत असेल तोपर्यंत. तसं नाही म्हणत मी,
तुम्ही नका काळजी करू, मी बघतो सगळं. तुम्हाला जेवढे पाहिजेत ना तेवढे पैसे. मला पैसे नको आहेत, मला खरंच नको आहेत पैसे. मला तुझ्या लग्नासाठी पैसे हवे होते. अरे या सरकारच्या पुतण्याचं लग्न आहे, तुझ्या पिढीतलं हे शेवटचं लग्न. सगळ्या साताऱ्यात आवाज दणाणला पाहिजे त्या लग्नाचा, आणि त्यासाठी हवे होते पैसे. सरकार तुम्ही नका काळजी करू, आणि इथून पुढं तुम्हाला मला काहीच मागायची गरज पडणार नाही, जी काळजी मी घेईन. थँक्यू. थँक्यू कुठं म्हणताय, आजपर्यंत तुम्ही या घरासाठी केलंच की आमच्या सगळ्यांसाठी केलं, आणि माझं बी घर आहेच ना. इथून पुढे या घरासाठी जे लागल ना ते यू अर्ज करणार. अर्जुन,